आसियान शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी फिलिपाईन्समध्ये दाखल. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या दबावामुळेच कुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तानचं एक पाऊल मागे, डॉ सुभाष भामरे. हज यात्रेसाठीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यासाठी सरकार प्रयत्नशील, मुख्तार अब्बास नक्वी. चंद्रपूर जिल्ह्यातल्या अपूर्ण राहिलेल्या सिंचन प्रकल्पांबाबत सकारात्मक विचार करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ प्रभा अत्रे आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कारानं सन्मानित. आणि लिएंडर पेस पुरव राजा जोडी नोक्सविल टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल. नमस्कार, अडीचच्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो. आता बातम्या विस्तारानं. 3 दिवसांच्या फिलिपाईन्स दौऱ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजधानी मनिला इथं दाखल झाले. आसियान शिखर परिषदेत सहभागी होण्याबरोबरच 12वी पूर्व आशियाई शिखर परिषद, भारत आसियान शिखर परिषद यासह अनेक मुख्य कार्यक्रमांना पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यात दक्षिण पूर्व आशियातल्या देशांबरोबर भारताच्या दृढ मैत्रीचे बंध अधिक घट्ट होतील असं फिलिपाईन्समधले भारताचे राजदूत जयदीप मुजुमदार यांनी सांगितलं. पंतप्रधान मोदी आणि फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो डेतर्ते यांच्या द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा होईल, तसंच अनेक सामंजस्य करारांवरही स्वाक्षऱ्या करण्यात येतील असं मुजुमदार यांनी सांगितलं. आसियान परिषदेत दहशतवादाला आळा घालण्यासंदर्भात मुख्य चर्चा होईल, तसंच पंतप्रधान प्रादेशिक सर्वंकष आर्थिक सहकार्य अर्थात आरसीईपी परिषदेतही सहभागी होणार आहेत. वस्तू, सेवा आणि गुंतवणूक या विषयांवर प्रादेशिक नेत्यांशी पंतप्रधान मोदी चर्चा करतील. या परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचीही भेट होण्याची शक्यता आहे. कुलभूषण जाधव यांची फाशी रद्द करावी यासाठी भारतानं पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय स्तरावर सतत दबाव टाकला, त्याचाच परिणाम म्हणून पाकिस्ताननं जाधव यांना पत्नीला भेटण्याची परवानगी दिली आहे असं केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी सांगितलं. पुणे कॅन्टोनमेंट बोर्डाला 200 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, वंदना चव्हाण आदी उपस्थित होते. एल्फिन्स्टन इथला पादचारी पूल लष्कर 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करेल असंही त्यांनी सांगितलं. एकतीस जानेवारीपर्यंत पूर्ण करायची आमची इच्छा आहे. येत्या काही दिवसात त्याचं काम सुरू होईल. त्यांची दुर्घटना ही आपल्या सगळ्यांसाठी एक मोठी दुःखद घटना होती आणि म्हणून लवकरात लवकर हा पूल पूर्ण करण्याची जबाबदारी आज लष्कराला देण्यात आलेली आहे. त्याचा मला अभिमान आहे. आणि 31 जानेवारी हा जो आम्ही तारीख दिली आहे तोपर्यंत आम्ही निश्चितच हा पूल पूर्ण करणार. संपूर्ण हज यात्रा प्रक्रिया ऑनलाईन करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं केंद्रीय अल्पसंख्यक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलं आहे. यामुळे ही प्रक्रिया पारदर्शी आणि अधिक सुटसुटीत होणार आहे. 2018च्या हज यात्रेसाठीची प्रक्रिया जाहीर करताना नक्वी आज मुंबईत हज हाऊस इथं बोलत होते. यात्रेकरूंची सुरक्षा आणि त्यांच्यासाठीच्या सोयीसुविधा यांना आपलं प्राधान्य असल्याचं ते म्हणाले. केंद्र सरकारच्या नव्या हज धोरणानुसार भारतीय यात्रेकरू 2018ची हज यात्रा करतील. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हज यात्रेची प्रक्रिया 1 महिना आधी सुरू केल्याचं ते म्हणाले. यामुळे संबंधित एजन्सीजना हज यात्रेकरूंना जागतिक दर्जाच्या सुविधा पुरवण्यासाठी तयारीला पुरेशी संधी मिळेल असं ते म्हणाले. 15 नोव्हेंबरपासून हज यात्रेसाठी अर्ज करता येणार आहे. आधुनिक सुविधा आणि तंत्रज्ञानावर आधारित नव्या हज मोबाईल ऍपचं उद्घाटनही नक्वी यांनी आज केलं. त्यामुळे हज यात्रेसाठीची प्रक्रिया सुलभ होणार आहे. हज यात्रेसाठी या ऍपद्वारे थेट अर्ज करता येणार आहे. त्याचबरोबर नोंदणी फी सुद्धा याच ऍपद्वारे भरता येणार आहे. स्वामी विवेकानंद आणि भगिनी निवेदिता हे भारतीय गुरुशिष्य परंपरेचे श्रेष्ठ प्रतीक होते असं लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी म्हटलं आहे. विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या चिंतन भगिनी निवेदितांचे या संचातल्या 4 पुस्तकांचं प्रकाशन काल महाजन यांच्या हस्ते पुण्यात झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या.
विवेकानंदांच्या राष्ट्रविचारांची ज्योत प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचून राष्ट्रासाठी काम करण्याची प्रेरणा आपण घेतली पाहिजे असं महाजन यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक आणि इतर मान्यवर उपस्थित होते. चंद्रपूर जिल्ह्यातल्या 7 तालुक्यांमध्ये गोसेखुर्द प्रकल्पाचं पाणी पोहोचलं आहे. आता हा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं काम करायला सुरुवात करणार आहे, त्यामुळे उर्वरित भागात शक्य असेल त्या ठिकाणी हे पाणी पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. चंद्रपूर जिल्ह्यातल्या विवेकानंद शिक्षण संस्थेच्या रौप्य महोत्सवी समारंभात ते बोलत होते. जिल्ह्यातल्या शाश्वत जलसाठ्यात वाढ करण्यासाठी तलावांचं खोलीकरण केलं जाईल आणि अर्धवट राहिलेल्या सिंचन प्रश्नांबाबत सरकार सकारात्मक विचार करेल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. या भागात कमी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची भरपाई शासन करेल अशी ग्वाही त्यांनी दिली. वंचितांना सुविधा उपलब्ध करून शिक्षण लोकाभिमुख करण्याचं विवेकानंद शिक्षण संस्थेचं काम अत्यंत मोलाचं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार या महत्वाकांक्षी योजनेमुळे 2019 पर्यंत राज्य टंचाईमुक्त होईल. या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध झालेले जलसाठे हे या अभियानाचं यश आहे असं राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी सांगितलं. धुळे जिल्ह्यात साठवण बंधारा आणि वाघी नाल्याच्या पुनरुज्जीवनातून उपलब्ध झालेल्या जलसाठ्याचं पूजन काल करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. या जलसाठ्यांचा लाभ घेऊन शेती व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत उत्पादित केलेली भेंडी थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात होत आहे, त्यामुळे हा उपक्रम सर्वांसाठी नक्की आदर्श ठरेल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. दरम्यान जलयुक्त शिवार अभियानाच्या बैठकीनंतर काल राजमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कारांचंही शिंदे यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं. जलयुक्त शिवार अभियानाची नाशिक विभागातली कामगिरी समाधानकारक असून अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 70% एरिया ट्रीटमेंट अंतर्गत दुरुस्तीची कामं हाती घ्यावीत असंही शिंदे यावेळी म्हणाले. सोयाबीनच्या दरात होत असलेल्या चढउतारामुळे अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीनं शेतमाल तारण योजना सुरू केली आहे. शेतमाल तारण योजनेचा प्रारंभ लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ललित शहा यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. तारण ठेवलेल्या मालाच्या बाजारभावाच्या 75% रक्कम 6% व्याजदरानं 6 महिन्याच्या काळासाठी देण्यात येते अशी माहिती बाजार समितीचे उपसभापती मनोज पाटील यांनी दिली. शेतमाल तारण योजना राबवण्यात लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती गेल्या वर्षी राज्यात दुसऱ्या क्रमांकावर होती. या समितीनं गेल्या वर्षी शेतकऱ्यांचा 22,000 क्विंटल माल तारण ठेवून 4,02,00,000 रुपयांचं वितरण केलं होतं. 6 महिन्याचा कालावधी 12 महिने करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतमाल तारण योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी चालू वर्षीचा 7-12 उतारा आणि आधार कार्डही आणावं, पीक पेराही सोबत ठेवावा असं आवाहन बाजार समितीनं केलं आहे. महिला अत्याचार विरोधी कायद्यात झालेल्या सकारात्मक बदलांमुळे या गुन्ह्यांमध्ये आरोप निश्चिती आणि गुन्हा सिद्धतेसाठीचा कालावधी कमी झाल्याचं आशादायक चित्र निर्माण झालं असून त्यामुळे या खटल्यांचे निकाल पूर्वीपेक्षा लवकर लागत असल्याबद्दल शिवसेना प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी समाधान व्यक्त केलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या लोणी मावळा इथं शाळकरी मुलीवरचा अत्याचार आणि हत्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयानं 3 दोषींना फाशीची शिक्षा सुनावली. त्या पार्श्वभूमीवर अहमदनगर इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या आज बोलत होत्या. महिला अत्याचारांच्या घटनांबाबत राज्य महिला आयोग अतिशय दक्ष असून यासंदर्भात शासकीय स्तरावर सातत्यपूर्ण पाठपुरावा करत असल्यामुळे पोलीस यंत्रणांनी तपास पद्धती आणि न्यायालयाचे निकाल यात आशादायी बदल होत असल्यानं खटल्याचे निकाल लवकर लागत आहेत. लोणी मावळा खटल्यातल्या शिक्षेमुळे गुन्हेगारांवर वचक बसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कल्याणमधल्या सुभेदारवाडा कट्टा या संस्थेतर्फे विमुद्रीकरणानंतरची कॅशलेस इंडिया या विषयावर काल स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या सर्वेक्षणानुसार विमुद्रीकरणामुळे आलेली मंदी आता आटोक्यात आली असून भारताची विकासाच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे असं रणजित सावरकर यावेळी म्हणाले. सध्या भारतीय बाजारात उपलब्ध असलेली रुपे कार्ड आणि भीम हे ऍप अतिशय अद्ययावत असून अशी ऍप्स युरोपियन देशांमध्ये पुढील वर्षी उपलब्ध होणार आहेत.
ही ऍप्स वापरायला अतिशय सोपी असून अधिकाधिक लोकांनी त्याचा वापर करावा असं आवाहन सावरकर यांनी जनतेला केलं. मुलांप्रमाणेच मुलीचा जन्मदर वाढावा यासाठी परभणी जिल्ह्यातल्या पालम इथं अरुणोदय सेवाभावी संस्थेतर्फे काल बेटी बचाओ जनआंदोलन रॅली काढण्यात आली. या रॅलीत तालुक्यातले नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. तसंच विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या मुलींचा यावेळी सत्कार करण्यात आला. बेटी बचाओ जनआंदोलनाचे प्रणेते डॉ गणेश राख यावेळी उपस्थित होते. डॉक्टरांनी एकतर मुलगी झाल्यानंतर प्रसूतीमध्ये सवलत दिली पाहिजे किंवा फ्री केली पाहिजे, तिचे ट्रीटमेंटमध्ये मदत केली पाहिजे, फार्मासिस्टने औषधावरती सवलत दिली पाहिजे आणि वकिलाने त्या मुलीच्या कुटुंबाला मोफत सलाभ दिला पाहिजे. असं सर्वांनीच आपापल्या क्षेत्रात योगदान दिलं पाहिजे, तरच मुली वाचतील. मराठवाड्यातला हा पहिला तालुका आहे ज्यांनी बेटी बचावमध्ये हा एक वेगळा उपक्रम करून दाखवलाय, ज्यामध्ये डॉक्टर्स सामील होत आहेत आणि मुलींच्या बिलावर डिस्काउंट देत आहेत, व्यापारी बंधूही सामील होत आहेत, ते पण मुलींना डिस्काउंट देत आहेत आणि त्याचसोबत नाभिक संघटनाही सामील होती. हे सगळं होत असताना जसं आम्ही मिशन राजकुवर माळशिरस तालुक्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये राबवलं त्याच धर्तीवर हे पुढं होत आहे. अकोल्यातल्या नागरिकांना हिवाळ्याच्या सुरुवातीपासूनच पाणी टंचाईची झळ सोसावी लागत आहे. अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणात केवळ 16.89% एवढाच जलसाठा शिल्लक आहे, त्यामुळे शहरात 4 ते 5 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. हिवाळ्यातच अशी बिकट परिस्थिती ओढवल्यानं उन्हाळ्यातल्या भीषण पाणी टंचाईच्या कल्पनेनं नागरिक धास्तावले आहेत. अकोला शहरासह जिल्ह्यातल्या ग्रामीण भागाला जोडणाऱ्या 84 खेडी पाणी पुरवठा योजनेत येणाऱ्या गावांनाही पाणी टंचाईची झळ बसणार आहे. काटेपूर्णा हनुमान सागर या जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचा पाणीसाठा पावसाळा संपताच कमालीचा कमी झाल्यानं शहराला पाणी टंचाई सोसावी लागत आहे. घरोघरी असणाऱ्या नळांना पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्यानं सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या नळांवर अकोलेकर गर्दी करत असल्याचं दिसत आहे. पाणी आम्हाला कमीत कमी 3 ते 4 दिवसानंतर पाणी मिळतं. इथं एवढी बिकट अवस्था आहे की एवढं नगरसेवक निवडून आल्यानंतरही हे लोक जर काम व्यवस्थित करू शकत नाही, काही कामाची गोष्ट नाही आहे. आणि हा असाच जर त्रास जर राहिला आम्हाला तर फार बिकट अवस्था आहे. लोकांनी सुद्धा याचा विचार करावा की त्याच्या पुढे अशी अवस्था होऊ नये म्हणून. 3 दिवस पाणीपुरवठ्याचं बंद असल्या कारणामुळे नागरिकांना याचा प्रचंड प्रमाणात त्रास हा सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिक शासनाला आमच्यातर्फे विनंती आहे की शासनाने याच्यावर त्वरित लक्ष घालून लवकरात लवकर हा त्रास संपावा व नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा कसं मिळेल याची दखल घ्यावी. असोसिएशन ऑफ नॅशनल एक्सचेंजेस मेंबर्स ऑफ इंडियाची 9वी आंतरराष्ट्रीय परिषद काल मुंबईत पार पडली. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माजी अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य या परिषदेत प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. फायनान्शियल इन्क्लुजन एक्सपांडिंग होरायझन्स म्हणजेच भांडवल बाजारातली आर्थिक समावेशकता आणि त्याचा विस्तार या विषयावर परिषदेत चर्चा करण्यात आली. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या अनेक संधी असल्या तरी त्या आव्हानात्मक आहेत. नागरिकांनी या बाजाराची संपूर्ण माहिती घेऊन गुंतवणूक करावी असं भट्टाचार्य यांनी सांगितलं. शालेय जीवनात विद्यार्थ्यांना भांडवली बाजार आणि शेअर बाजारासंदर्भातली प्राथमिक माहिती अभ्यासामधून करून दिली तर या क्षेत्राला अधिक चालना मिळेल असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं. या एकदिवसीय परिषदेत वृद्धीची नवीन क्षेत्र ओळखणं, संपूर्ण आर्थिक समावेशकतेसाठी तंत्रज्ञानाचा वापर करणं, व्यवसायात सहजता येण्यासाठी देशातील कर कायदे तसंच त्यांची अंमलबजावणी आणि योग्य गुंतवणूक आदी विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं. भांडवली बाजारातल्या वृद्धीला चालना मिळेल आणि बाजारपेठेची संपूर्ण क्षमता खुली होऊ शकेल या संदर्भातल्या जाहीरनाम्याचं प्रकाशनही या परिषदेत करण्यात आलं. सर्व शेअर बाजारांच्या प्रमुखांसह मोठ्या संख्येनं ब्रोकर या परिषदेत सहभागी झाले होते. मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याकरता नागपुरात उभारलेल्या लॉंग मार्चचा 38वा वर्धापन दिन काल नागपुरात साजरा करण्यात आला. पीपल्स रिपब्लिकन पक्षानं आयोजित केलेल्या कार्यक्रमाला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसंच लॉंग मार्चचे प्रणेते आमदार जोगेंद्र कवाडे उपस्थित होते. या कार्यक्रमात बौद्ध समाजाचे अनेक अनुयायी तसंच नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. वर्धापन दिनानिमित्त विद्रोही जलसा या संगीतमय कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं होतं.
समाजातल्या वंचित मुलांनाही हवाई सफरीचा आनंद मिळावा यासाठी जेट एअरवेजनं अशा 900 मुलांना नुकतीच फ्लाईट ऑफ फॅन्टसी घडवून आणली. अशा प्रकारे वंचित मुलांना हवाई सफरीचा आनंद मिळवून देण्याचं हे 20वं वर्ष असून त्यात 4 सेवाभावी संस्थांमधल्या मुलांचा समावेश होता. यावेळी गोलमाल 4 या चित्रपटातले कलाकार कुणाल कपूर, श्रेयस तळपदे, रोहित शेट्टी यांच्यासह अभिनेत्री शबाना आझमी यांनी या मुलांचं मनोरंजन केलं. आर्ट अँड आर्टिस्ट आणि पंचम निषाद यांच्या संयुक्त विद्यमानं मुंबईत 8 प्रहर या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. विविध प्रहरांच्या विभागणीनुसार विशिष्ट प्रहरात विशिष्ट राग रचण्यात आले आहेत. त्यानुसार या कार्यक्रमातही 21 तासाहून अधिक काळ या कार्यक्रमात दिग्गज कलाकारांनी आपली कला सादर केली. पंडित जसराज, देवकी पंडित, संजीव अभ्यंकर, राहुल शर्मा, राकेश शर्मा यासह 17 कलाकारांनी यात सहभाग घेतला होता. वो हमारी सभ्यता के साथ जुड़ा हुआ है और अगर आप जानते हैं कि प्रहर का मतलब क्या होता है, हर प्रहर 3 घंटे चलती है, तो इन्होंने डिवीजन किया है तो 3 घंटे में 2 कलाकार तो डिवीजन ऐसा ही है कि हर प्रहर में 2 कलाकार गाएंगे, वो अलग अलग राग गाएंगे उसी प्रहर के. हा संगीत जो आहे ते आपल्याला त्याचा आपल्याला एक असं इमोशनल कनेक्ट होतं, तर प्रत्येक गोष्ट अशी आपल्याला कळतेच असं काही नाही, त्याचं शास्त्र समजायची गरज नाही. स्वरांचा असा एक प्रभाव असतो की तुमच्या डोळ्यातनं अश्रू येतात किंवा एक आनंदाचा एकदम एक उत्स्फूर्त एक भावना निर्माण होते, तर ती इम्पॉर्टंट आहे. आणि यंगस्टर्स आहेत पण ह्या कॉन्सर्टला येऊन त्यांना काय आहे ना, रागांची नावं पण माहिती होतात, ते राग कुठल्या वेळेला असं गायला जातं हे रंजक प्रकारे त्यांना कळत जातं. त्यामुळे हा एक मोठा भाग आहे की एंटरटेनमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर जगात कुठलीच गोष्ट अशक्य नाही हे सिद्ध करून दाखवलंय यवतमाळच्या राहुल सातव यानं. पाहूया त्याच्या जिद्दीची ही कहाणी. ही कहाणी आहे यवतमाळच्या एका जिद्दी मेहनती तरुणाची. संकट आले की काही लोक निराश होतात, पण जीवन ही एक कसोटी आहे, त्यामुळे येणाऱ्या अडचणींवर यशस्वी मात करणं हेच आपलं ध्येय असलं पाहिजे. राहुल सातवनंही तेच केलं. शाळेत शिकताना त्याला अचानक अंधत्व आलं. मोठमोठ्या नेत्रतज्ज्ञांनी राहुलवर उपचार केले, पण पदरी निराशाच पडली. राहुलनं मात्र खचून न जाता अंधत्व स्वीकारलं. स्वतःचं आणि इतरांचं भविष्य सुरेल करण्याचा त्यानं निश्चय केला. त्यानं संगीत क्षेत्र निवडलं. शास्त्रीय गायन आणि वादनात तो पारंगत झाला. संगीत शिक्षक म्हणून महाविद्यालयात नोकरीही करू लागला, पण इथेही नियतीला राहुलची परीक्षा पाहायची होती. राहुल नोकरीला असलेलं महाविद्यालय बंद पडलं, तरीही तो डगमगला नाही. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून राहुल आपली कला इतरांसमोर सादर करत राहिला. एकदा राहुलच्या मित्रानं त्याचा ऑनलाईन लाईव्ह शो अमेरिकेत पाहिला
आणि भारतीय शास्त्रीय संगीत ऑनलाईन पद्धतीने शिकवण्यासाठी त्याला प्रवृत्त केलं. आज मी देशातच नव्हे तर परदेशात सुद्धा अमेरिका, युके, यूएई मध्ये माझे जवळजवळ 16 ते 17 स्टुडंट माझ्याकडनं आज संगीताचे धडे घेत आहेत आणि त्यातून मी माझं मला अर्थार्जन होऊन माझा चरित्रार्थ अगदी सुखी समाधानाने चाललेला आहे याचा मला अभिमान आहे. जे ह्या लोकांना हातपाय आहे, डोळ्यांनी सुदृढ आहेत, पूर्ण सशक्त शरीर आहे, या लोकांना थोडंसं नैराश्य आलं तर ते आत्महत्येकडे वळतात. ते असं न करता त्यांनी संधी शोधावी, संधीचा फायदा करावा, संधीचं सोनं करावं. आव्हानांचा सामना करायचा असेल तर धैर्यानं त्याला तोंड दिलं पाहिजे. राहुल सातवनंही अंधत्वावर मात करून जगण्याचा मार्ग सुकर केला आहे. किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ प्रभा अत्रे यांना काल आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते तसंच बिर्ला समूहाच्या संचालिका राजश्री बिर्ला यांच्या उपस्थितीत प्रभा अत्रे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह आणि 3 लाख रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. याशिवाय गायिका सावनी शेंडे साठे आणि अनिल चटर्जी यांनाही राज्यपालांच्या हस्ते कला किरण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. संगीत हे जीवन आहे, संगीतामुळे मुलांचं व्यक्तिमत्व घडतं, मात्र अलीकडच्या काळात शाळांमधून संगीत विषय हद्दपार होत असल्याबद्दल राज्यपालांनी आपल्या भाषणात चिंता व्यक्त केली. राज्यातले विद्यापीठांचे कुलपती या नात्यानं सर्व विद्यापीठातील संगीत विभागांना नवसंजीवनी देण्याची सूचना आपण कुलगुरूंना करणार असल्याचं राज्यपालांनी यावेळी सांगितलं. अमरावती इथं सुरू असलेल्या अखिल नेत्रहीनांच्या अखिल भारतीय पश्चिम विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत मुंबईचा कार्तिक दामले, गुजरातचा सुजित चुडासमा यांच्याबरोबरच वैशाली साळगावकर, अब्दुल काकडे, शोभा लोखंडे या खेळाडूंनी आपलं वर्चस्व सिद्ध करून स्पर्धा गाजवली. 4 आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यातले 138 खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले आहेत. भारतीय अंधजन विकास आणि पुनर्वसन संस्थेच्या वतीनं आयोजित केलेल्या या 3 दिवसीय स्पर्धेचा आज समारोप होत आहे. हरियाणा इथं 25 ते 31 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी या स्पर्धेतून 25 खेळाडूंची निवड होणार आहे. भारताचे अव्वल टेनिसपटू लिएंडर पेस आणि पुरव राजा या जोडीनं अमेरिकेत सुरू असलेल्या नोक्सविल टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्यांनी दक्षिण आफ्रिका आणि ब्रिटनच्या आर रोल्से आणि जे सॅलिसबरी या जोडीचा 7-6, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. अन्य एका उपांत्य फेरीत व्हेनेझुएला ब्रिटनची जोडी आर मेटिन आणि सी नुरी यांचा अमेरिकन ऑस्ट्रेलियन जोडी जे सेरेतानी जे स्मिथ यांच्याशी सामना होणार आहे. यातील विजयी जोडीचा पेस राजा या जोडीशी अंतिम फेरीत आज सामना होणार आहे. आज लोकसेवा प्रसारण दिवस. देश स्वतंत्र झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान ही दोन्ही राष्ट्र फाळणीच्या वणव्यात होरपळत असताना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आकाशवाणीच्या स्टुडिओत येऊन देशवासियांना आणि निर्वासितांना मार्गदर्शन केलं. या दिवसाची आठवण म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो. यानिमित्त नवी दिल्लीतल्या आकाशवाणी केंद्रात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यातल्या निफाड, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ, देवळाली या तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीची लाट पसरली आहे. गेल्या 2 दिवसांपासून पारा 10 अंशांवर आला आहे. संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राजधानी नवी दिल्लीत आज सलग 6व्या दिवशी धुक्याचं साम्राज्य आहे. शहरातलं किमान तापमान कमी होऊन 13 अंश सेल्सिअस एवढं झालं आहे. आगामी 2 ते 3 दिवसात हलक्या स्वरूपाच्या पावसाची अपेक्षा असून त्यामुळे धुकं कमी होण्यास मदत होईल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. आपल्या दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या बातम्या तुम्ही युट्यूबवर पाहू शकता, डीडी सह्याद्री न्यूज या अकाउंटवर. तसंच वृत्त विभागाचं ट्विटर फॉलो करा @DDSह्याद्री न्यूज. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. आसियान शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी फिलिपाईन्समध्ये दाखल. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या दबावामुळेच कुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तानचं एक पाऊल मागे, डॉ सुभाष भामरे. हज यात्रेसाठीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यासाठी सरकार प्रयत्नशील, मुख्तार अब्बास नक्वी. चंद्रपूर जिल्ह्यातल्या अपूर्ण राहिलेल्या सिंचन प्रकल्पांबाबत सकारात्मक विचार करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन.
किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉक्टर प्रभा अत्रे आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कारानं सन्मानित आणि लिएंडर पेस पुरवराजा जोडी नोक्सविल टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर.